ये सिर्फ सिक्स सर्किट ब्रेकर, ये सिर्फ सिक्स मीन्स व्हाट? सल्फर हेक्सा फ्लोराइड गैस, ठीक है? तर सल्फर हेक्सा फ्लोराइड जो गैस आहे याच्यामध्ये ऍज अ इन्सुलेटिंग मीडियम म्हणून किंवा डायलेक्ट्रिक मीडियम म्हणून यूज केलेला असतो, म्हणून त्याला एस एफ सिक्स सर्किट ब्रेकर म्हणतात. ठीक आहे, तर सर्किट ब्रेकर शिकण्या अगोदर किंवा त्याचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग पाहण्या अगोदर आपल्याला एस एफ सिक्स जो गॅस आहे त्याच्या काय प्रॉपर्टीज आहेत त्याच्यावरती सेपरेट क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो, तर त्या प्रॉपर्टीज माहीत असणं गरजेचं आहे. सुरुवातीला आपण एस एफ सिक्स गॅसच्या प्रॉपर्टीज बघूया आणि नंतर जे काही एस एफ सिक्स सर्किट ब्रेकरचं कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आहे ते पाहूया. प्रॉपर्टीज ऑफ एस एफ सिक्स गॅस, तर तो काही डायलेक्ट्रिक मेडिया म्हणून यूज केला जातो सर्किट ब्रेकर मध्ये, तर त्याच्या काही अशा प्रॉपर्टीज आहेत की त्याच्यामुळे तो एक बेस्ट इन्सुलेटर म्हणून ऍक्ट होतो, डायलेक्ट्रिक मटेरियल म्हणून ऍक्ट होतो. तर फर्स्ट बघा, स्टेबल ऍट हाय टेम्परेचर अराउंड 500 डिग्री सेल्सिअस. तर 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत तो जो गॅस आहे तो स्टेबल राहतो, म्हणजे त्याच्या गॅसमध्ये कुठलेही चेंजेस होत नाहीत. जी त्याची नॅचरल चेंजेस नॅचरल प्रॉपर्टीज आहेत त्यात आहेत जसे तसे राहतात अप टू 500 डिग्री सेल्सिअस एवढं टेम्परेचर. कारण आपल्याला माहिती आहे की फॉल्ट करंट ज्यावेळेस येतो किंवा ज्यावेळेस फॉल्ट होतो त्यावेळेस त्या ठिकाणी खूप जास्त टेम्परेचर क्रिएट होतं, म्हणून त्या ठिकाणी आपल्याला असं मटेरियल यूज करत असतो आपण की जे स्टेबल राहील ऍट हाय टेम्परेचर. मग हा जो गॅस आहे एस एफ सिक्स सल्फर हेक्सा फ्लोराईड गॅस तो 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत स्टेबल राहतो, म्हणून तो आपण एस सर्किट ब्रेकर मध्ये यूज करतो. दुसरी एक महत्वाची प्रॉपर्टी की हा जो गॅस आहे तो इनर्ट आहे, इनर्ट गॅस. ठीक आहे, जसं आपला आर्गॉन आहे, त्याच्यानंतर निऑन गॅस आहे, तसं सेम हा जो एस एफ सिक्स गॅस आहे तो इनर्ट गॅस आहे. त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारची केमिकल रिएक्शन ह्या गॅस आणि ज्यावेळेस आयनायझेशन होतं त्यावेळेस आपल्याला पाहायला भेटत नाही. त्याच्यानंतर इलेक्ट्रोनिगेटिव्ह गॅस आहे, जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते ह्या गॅसमधून त्या ठिकाणी फ्लो होत नाही. ठीक आहे, आणि इलेक्ट्रॉन फ्लो न झाल्यामुळं त्याची जी इन्सुलेटिंग कॅपॅसिटी असते जास्त असते, कारण आपल्याला माहिती आहे फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजेच काय आहे आपले आपण म्हणू शकतो त्याला करंट. नेक्स्ट आहे नॉन रिएक्टिव्ह विथ स्ट्रक्चर अप टू 500 डिग्री सेल्सिअस. ठीक आहे, रिएक्टिव्ह नॉन रिएक्टिव्ह हे जे कंपोनंट आहेत. आता नॉन रिएक्टिव्ह मीन्स व्हॉट? तर ज्यावेळेस रेडिएशन होतं जसे आयन्स फ्लो होतात किंवा इलेक्ट्रॉन्स फ्लो होतात तसे ज्यावेळेस रेडिएशन होतं त्यावेळेस काय होतं की जे काही अल्फा बीटा गॅमा रेज आहेत ते ह्या गॅसवरती अफेक्ट करतात. तसं एस एफ सिक्सच्या बाबतीत नाहीये, नॉन रिएक्टिव्ह आहे त्याच्यामुळे जे काय रेडिएशन होईल हाय टेम्परेचर क्रिएट झाल्या वेळेस त्यावेळेस मात्र हा जो गॅस आहे तो नॉन रिएक्टिव्ह राहतो. त्याच्यातून ते जे रिएक्टिव्ह कंपोनंट आहेत ते फ्लो होऊ शकत नाहीत. ठीक आहे, त्याच्यामुळे तो स्टेबल राहतो, त्याचं स्ट्रक्चरमध्ये कुठलाही चेंज होत नाही अप टू 500 डिग्री सेल्सिअस. त्याच्यानंतर लो आर्क टाइम कॉन्स्टंट ही एक त्याची महत्वाची प्रॉपर्टी आहे की आर्क लगेच एक्सटिंग्विश होते, आर्क लगेच नष्ट होते. आपण जसं बघितलं की व्हॅक्युम आहे, व्हॅक्युम जर आपण बघितलं 0.6 to 5 सेंटीमीटर सेपरेशन त्या ठिकाणी आलं तर विद इन मायक्रोसेकंड मध्ये त्या ठिकाणी आर्क एक्सटिंग्विश होते. सेम एस एफ सिक्स गॅसच्या बाबतीत पण असंच आहे की कमीत कमी टाइम मध्ये त्या ठिकाणी ती जी आर्क आहे ती नष्ट केली जाते. मायक्रोसेकंड 20 मायक्रोसेकंड to 25 मायक्रोसेकंड मध्ये ती जी आर्क आहे ती नष्ट केली जाते. त्याच्यामुळं हा जो आहे लो आर्क टाइम कॉन्स्टंट आपल्याला एस एफ सिक्स गॅस मध्ये पाहायला भेटतो. त्याच्यानंतर नॉन टॉक्सिक आहे, म्हणजे जसं आपण म्हणतो टॉक्सिक गॅस, विषारी गॅस, विषारी वायू, तसा हा जो गॅस आहे तो विषारी नाहीये, नॉन टॉक्सिक गॅस आहे. नॉन फ्लेमेबल गॅस आहे, म्हणजे फ्लेमेबल म्हणजे आपण म्हणू शकतो की ज्वलनशील ज्वलनशील पदार्थ. एखादा गॅस आपला एच पी जो गॅस आहे काय म्हणतात तुम्ही नॅचरल गॅस लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस एलपीजी तो कसा आहे फ्लेमेबल आहे लगेच पेट घेतो. तसा आपला जो एस एफ सिक्स गॅस आहे तो नॉन फ्लेमेबल आहे, तो लगेच पेट त्या ठिकाणी घेत नाही अप टू 500 डिग्री सेल्सिअस पर्यंत. त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं चेंजेस आपल्याला जाणवत नाहीत. त्याच्यानंतर 5 टाइम्स हेवियर ऍज कम्पेअर टू एअर, एअरपेक्षा 5 पटीने हा जो गॅस आहे तो हेवियर आहे, जड आहे, त्याचं वजन जे आहे वेट जे आहे
इयरपेक्षा जास्त आहे 5 पटीने. त्याच्यानंतर व्हेरी मच बेटर डायलेक्ट्रिक प्रॉपर्टीज कम्पेअर टू इयर अँड ऑइल. जी काय डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी आहे, इन्सुलेटिंग प्रॉपर्टी आहे, ती इयर किंवा ऑइलपेक्षा कितीतरी पटीने बेटर आहे, चांगली त्याची प्रॉपर्टी, इन्सुलेटिंग प्रॉपर्टी किंवा डायलेक्ट्रिक प्रॉपर्टी. त्याच्यामुळे इयर किंवा ऑइलपेक्षा सर्किट ब्रेकरपेक्षा SF6 सर्किट ब्रेकर, HT सर्किट ब्रेकरमध्ये आपल्याला जास्त प्रमाणात यूज केलेला त्या ठिकाणी पाहायला भेटतो. त्याच्यानंतर नेक्स्ट पेज वरती जाऊया आपण. तर नेक्स्ट पेज, नेक्स्ट प्रॉपर्टी जर आपण पाहिली तर फॉर इक्वल प्रेशर हीट ट्रान्सफर कॅपॅसिटी इज मोर दॅन ट्वाईस ऑफ द इयर. तुम्ही जर इयरचं प्रेशर आणि SF6 गॅसचं प्रेशर सेम ठेवलं तर हीट ट्रान्सफरची कॅपॅसिटी आहे ती जास्त आहे इयरपेक्षा, किंवा डबल ट्वाईस आहे इयरपेक्षा, डबल आपल्याला SF6 सर्किट ब्रेकरमध्ये पाहायला भेटते, इझिली हीट ट्रान्सफर होते. नंतर इट्स थर्मल टाइम कॉन्स्टंट इज अबाउट 1000 टाइम्स स्मॉलर दॅन इयर. थर्मल टाइम कॉन्स्टंट जो आहे म्हणजे हीट कॅरी करण्याची कॅपॅसिटी असेल, थर्मल स्टॅबिलिटी असेल, तर ती 1000 पटीने इयरपेक्षा कमी आहे. त्याच्यानंतर SF6 गॅस आयन्स सराउंड द आर्क अँड फॉर्म्स अँड इन्सुलेटिंग बॅरियर. ज्यावेळेस SF6 गॅसमध्ये आपण SF6 सर्किट ब्रेकरमध्ये आपण SF6 गॅस जो आहे ज्यावेळेस आर्क फॉर्म होते त्या आर्कला ज्यावेळेस SF6 गॅस सराउंड करतो म्हणजे त्याच्या अराउंड आपण फिल करतो, ठीक आहे, म्हणजे त्याच्या आर्कच्या चारही बाजूनी जर गॅस त्या ठिकाणी असेल तर एक इन्सुलेटिंग बॅरियर तयार होतो. त्याच्या इन्सुलेटिंग बॅरियरमुळे काय होतं की ती जी आर्क आहे, बॅरियर मीन्स व्हॉट, एक जो लेअर आहे, एक ठराविक लेअर जो आहे आर्कच्या साईडला, एक काय म्हणू शकतो आपण, एक पर्टिक्युलर थिकनेसचा लेअर त्या ठिकाणी तयार होतो, की जेणेकरून ती जी आर्क आहे ती इझिली कूल होते आणि लगेच नष्ट होऊन जाते. त्याच्यामुळे एक इन्सुलेटिंग बॅरियर SF6 गॅस तयार करतो. त्याच्यानंतर कलरलेस आहे, त्याला कुठल्याही प्रकारचा कलर नाही आणि कुठल्याही प्रकारचा वास नाही, ऑर्डरलेस पण, ठीक आहे, कलरलेस आहे, ऑर्डरलेस आहे. दीज आर दी सम प्रॉपर्टीज ऑफ SF6 गॅस. तर आपण सर्किट ब्रेकर वर्किंग पाहण्या अगोदर ह्या ज्या काही प्रॉपर्टीज आहेत त्या तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे, आणि याच्यावरती सेपरेट क्वेश्चन त्या ठिकाणी एक्झाम मध्ये विचारला जातो. त्याच्यामुळे ह्या प्रॉपर्टीज मी अगोदर घेतल्या. आता जाऊया डायरेक्टली आपला जो काही SF6 सर्किट ब्रेकर आहे, SF6 सर्किट ब्रेकरचं जे काय वर्किंग कन्स्ट्रक्शन आहे, कन्स्ट्रक्शन आणि वर्किंग आपल्याला पाहिजे. त्याच्या अगोदर आपण डायग्राम पाहूया. तुमच्या स्क्रीनवरती दिसत असेल ही जी डायग्राम आहे ती आहे आपली SF6 गॅसची डायग्राम, ठीक आहे. तर याच्यामध्ये आपण पाहूया, इथं तुम्ही बघू शकता की मुव्हिंग, आधी आपल्याला कॉन्टॅक्ट बघायचे, नक्की फिक्स कॉन्टॅक्ट कुठला आहे आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट कुठला आहे. तर हा जो आहे इथं बघा, तुम्ही बघू शकता राईट साईडला, दिस इज फिक्स कॉन्टॅक्ट. मी ज्या पार्टला रेड केलेलं आहे, बॉर्डर केलेली, दिस इज फिक्स मेंबर. फिक्स मेंबर म्हणजे काय, तर फिक्स कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर. आणि हा जो आहे दिस इज मुव्हिंग मेंबर ऑफ द सर्किट ब्रेकर, म्हणजे मुव्हिंग कॉन्टॅक्ट ऑफ द SF6 सर्किट ब्रेकर. हा जो आहे तो मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे, हे तुम्ही बघू शकता डॉटेड लाईन आहेत. डॉटेड लाईन याचा अर्थ काय, हा जो मेंबर आहे तो या डायरेक्शन त्या ठिकाणी काय होतोय, एक सिलेंडर मध्ये काय होतोय, मूव्ह होतोय पर्टिक्युलर प्लेस आहे. तर हा मुव्हिंग कॉन्टॅक्ट या जसं मी एरो इंडिकेट केलेला आहे त्या डायरेक्शन त्या ठिकाणी मूव्ह होतोय. तर हा झाला फिक्स आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट. त्याच्यानंतर SF6 गॅस, इथं एक SF6 गॅस एक टँक असणार आहे आणि SF6 गॅस जो आहे तो त्या टँक मधून ज्यावेळेस वॉल ओपन होईल त्यावेळेस या डायरेक्शननी फ्लो होणार आहे, ठीक आहे, बरोबर, या डायरेक्शननी फ्लो होऊन या कॉन्टॅक्टच्या मध्ये येणार आहे आणि नंतर तो इथून काय होणार आहे, आउटलेट थ्रू हा गॅस बाहेर फेकला जाणार, गॅस आउटलेट. तुम्ही इथं बघू शकता, दिस इज गॅस आउटलेट, दिस इज गॅस इनलेट, ठीक आहे. तर हे गॅस आउटलेट आणि गॅस इनलेट आहेत. त्याच्यानंतर इथं बघू शकता तुम्ही, इथं एक आर्क चेंबर दिलेला आहे, ठीक आहे, हा जो आहे तो आर्क चेंबर आहे पूर्ण, म्हणजे हा जो एवढा दिलेला आहे पार्ट, दिस इज आर्क चेंबर, ठीक आहे. म्हणजे ह्या दोन कॉन्टॅक्टच्या मध्ये काय होणार आहे, आर्क तयार होणार आणि ती जी आर्क आहे ती आपण SF6 गॅसने काय होतोय, नष्ट करतोय.
ठीक आहे. दिस इज आर्क चेंबर इन बिटवीन टू कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर. त्याच्यानंतर इथे एक आहे इन्सुलेटिंग रॉड फॉर ऑपरेटिंग मुव्हिंग मेंबर. हा जो येतो इन्सुलेटिंग रॉड आहे जो मी डार्क केलेला आहे. दिस इज इन्सुलेटिंग रॉड जे मुव्हिंग मेंबरला ऑपरेट करणार आहे. इन द केस ऑफ फॉल्ट ऑटोमॅटिकली ते ऑपरेट होतील. ठीक आहे. त्याला मोटर ऑपरेटेड ते जे कॉन्टॅक्ट असतील ते ऑपरेट होतील. जो इन्सुलेटिंग रॉड आहे हँडल आहे तो फॉल्ट सिच्युएशन मध्ये त्या ठिकाणी ऑटोमॅटिकली ऑपरेट होईल आणि ती जी आर्क ती नष्ट केली जाईल. ठीक आहे. आता वर्किंग पाहूया. आपण वेगवेगळे पार्ट्स बघितले, कन्स्ट्रक्शन बघितलं सेफ्टी जास्त. आता काय होतं एक सांगायचं राहिलं. आर्किंग हॉर्न. ठीक आहे. हे जे आहेत ते आर्किंग हॉर्न आहेत. म्हणजे आपण आर्क स्प्लिटर पाहिलेले आहेत. आर्क एक्सटिंक्शन मेथड आपण बघितल्या. स्प्लिटिंग ऑफ द आर्क, लेंथनिंग द आर्क, त्याच्यामध्ये आर्किंग हॉर्न किंवा आर्क रनर आपण बघितलेले आहेत. इन्व्हर्टेड व्ही शेप टाईपचे असतात. हे जे लेक्चर तुम्ही बघितले असतील, ऐकले असतील, तुम्हाला हे माहिती असेल व्हॉट इज बाय आर्किंग हॉर्न. तर आर्किंग हॉर्न म्हणजे काय, ज्यावेळेस इथं आर्क तयार होते इन बिटवीन टू कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर, ती जी आर्क आहे ती आर्क ह्या आर्किंग हॉर्न मधून काय होते, पास होते, फ्लो होते आणि तिची लेंथ वाढते आर्कची. आणि आर्कची लेंथ जर वाढली तर तिचा रेझिस्टन्स त्या ठिकाणी वाढणार आहे. आणि रेझिस्टन्स जर वाढला तर ती जी आर्क आहे ती लवकर त्या ठिकाणी नष्ट होऊन जाईल. तर ही आर्किंग हॉर्न फिक्स कॉन्टॅक्ट वरती त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. त्याच्यानंतर काय होतं बघा, फॉल्ट येतो. समजा हा मुव्हिंग मेंबर आहे, मुव्हिंग मेंबर या ठिकाणी आहे. त्यावेळेस काय होतं, मुव्हिंग ज्यावेळेस फॉल्ट येतो त्यावेळेस काय होतं, सुरुवातीला हे कॉन्टॅक्ट कसे असतात, क्लोज असतात. म्हणजे हे जे कॉन्टॅक्ट आहेत ते दोन्ही एकमेकांना टच असतात, जसं मी इथं दाखवलं डायग्राममध्ये. ठीक आहे. ज्यावेळेस फॉल्ट येतो त्यावेळेस काय होतात, हे जे दोन कॉन्टॅक्ट आहेत ते सेपरेट होतात. इथं मी रेड कलरने जसं इंडिकेटर लक्ष द्या, सेपरेट होतात आणि याच्यामध्ये काय होते, आर्क स्ट्रक होते. या डायग्राम मध्ये दोन कॉन्टॅक्ट सेपरेट आहेत. त्यावेळेस काय होणार, इथं आर्क काय होणार, स्ट्रक होणार, आर्क तयार होणार. ठीक आहे. आणि ज्यावेळेस आर्क तयार होते त्यावेळेस आर्क इज नथिंग बट दी फ्लो ऑफ फॉल्ट करंट किंवा पाथ ऑफ फॉल्ट करंट. तो फॉल्ट करंटचा पाथ त्या ठिकाणी असतो. ठीक आहे. आणि ज्यावेळेस फॉल्ट येतो त्यावेळेस हा जो इन्सुलेटिंग रॉड आहे तो ऑटोमॅटिकली काय करतो, मुव्हिंग जो काय कॉन्टॅक्ट असतो सर्किट ब्रेकरचा तो या डायरेक्शननी मूव्ह करायला स्टार्ट करतो. आणि ज्यावेळेस तो स्टार्ट करतो ज्यावेळेस हे जे दोन कॉन्टॅक्ट आहेत, हे जे कॉन्टॅक्ट आपण बघतोय, हे दोन कॉन्टॅक्ट ज्यावेळेस सेपरेट होतात त्यावेळेस इथला जो वॉल्व आहे गॅस SF6 गॅस ज्या टँक मध्ये त्या ठिकाणी फिल असणार आहे त्यावेळेस तो जो वॉल्व आहे तो ओपन होतो आणि SF6 गॅस इथं इनलेट होतो चेंबरमध्ये, आर्क चेंबरमध्ये. आणि नंतर तो चेंबरमध्ये इनलेट झाल्यानंतर जी काय या ठिकाणी आर्क आपण पाहिलेली आहे, समजा ही आर्क आहे, तर ह्या पूर्ण आर्कला त्या ठिकाणी काय करतो, एक इन्सुलेटिंग बॅरियर तयार करतो. म्हणजे ह्याच्या सभोवताली काय करतो, एक इन्सुलेटिंग बॅरियर त्या ठिकाणी तयार करतो आणि जेणेकरून ती जी आर्क आहे ती पूर्णच्या पूर्ण त्या ठिकाणी टेम्परेचर डाऊन होईल त्या आर्कचं आणि त्या ठिकाणी काय होईल, ती आर्क नष्ट होईल. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आर्क नष्ट होत असते त्यावेळेस हा जो आर्किंग हॉर्न आहे तो पण त्या ठिकाणी मदत करतो की ती जी आर्क आहे ती लवकरात लवकर नष्ट व्हावी. म्हणून तिची काय करतो, लेंथ वाढवतो आर्किंग हॉर्न. म्हणजे इन्सुलेटिंग SF6 गॅसला हा जो आर्किंग हॉर्न आहे तो मदत करतो आर्क नष्ट करण्यासाठी. आणि ज्यावेळेस आर्क नष्ट होते त्यावेळेस जो राहिलेला गॅस आहे तो काय होतो, तो या गॅस आउटलेट मधून बाहेर फेकला जातो. तुम्ही एक स्क्वेअर ब्रॅकेट स्क्वेअर दिसत असेल, दिस इज गॅस आउटलेट. आणि हे इथं वॉल्व असणार आहे, हे काय तिथं ब्लॉक नसतं. इनलेटला वॉल्व असतो, आउटलेटला वॉल्व असतो. ज्यावेळेस आर्क नष्ट होईल त्यावेळेस काय होईल, इथला आउटलेटचा वॉल्व ओपन होईल आणि त्याच्यामधून इथं काय होईल, आपला SF6 गॅस बाहेर फेकला जाईल. ठीक आहे. दिस इज द वर्किंग ऑफ SF6 सर्किट ब्रेकर. तर त्याच्यानंतर अजून याच्यामध्ये आपल्याला पाहायचंय की नक्की काय होतं. तर खाली एक डायग्राम आहे SF6 सर्किट ब्रेकर वर्किंगची डायग्राम आहे, ती आपण पाहूया. त्याच्याच खाली तुम्हाला पाहायला भेटल तर ही एक क्लोज पोझिशन आहे. तर त्याच्या अगोदर हे 1, 2, 3 नंबर्स काय आहेत ते आपण जाणून घेऊया. इथं तुम्ही बघू शकता की 1 नंबर कुठं दिलेला आहे, 1 नंबर ते इथं येईल. ठीक आहे. म्हणजे हे जे मी डार्क केलेलं आहे तर ते काय आहे, तर हे आहे मुव्हिंग सिलेंडर. जसं सिलेंडर आणि पिस्टन असतं त्याचप्रमाणे इथं काय आहे, मुव्हिंग सिलेंडर आहे. म्हणजे इथं खाली या मुव्हिंग सिलेंडर जो आहे तो इथं जो मी डार्क केलेला आहे इथं वरती पण
तर दिस इज मुव्हिंग सिलेंडर, ठीक आहे. इथं तुम्हाला दिसत असेल डायग्राम मध्ये अपर वरती पण एक आहे जशी पाईप असते आणि किंवा इंजिन आहे, इंजिन मध्ये सिलेंडर आणि पिस्टन असतो त्याप्रमाणे हे वर्किंग होतं बघा. तर हा सिलेंडर आहे आणि त्याच्यानंतर टू नंबरला काय आहे मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे. टू नंबर कुठे आहे इथे. तसं सर्किट ब्रेकर मध्ये मुव्हिंग आणि फिक्स कॉन्टॅक्ट आहे. एस एफ सिक्स सर्किट ब्रेकरची डायग्राम आहे, फक्त ते वर्किंग सांगितलेलं आहे जसं एक्झॅक्ट वर्किंग होतं तसं. कारण जशी डायग्राम आपण बघितली तसा काय असेल सर्किट ब्रेकर डायग्राम प्रमाणे नाही, तो एक सिलेंडर आणि पिस्टन सारखं त्याचं वर्किंग होत असत, ठीक आहे. तर हा जो आहे टू नंबरला फिक्स आपला मुव्हिंग कॉन्टॅक्ट आहे, त्याच्यानंतर थ्री नंबरला फिक्स कॉन्टॅक्ट आहे, ठीक आहे. दिस इज फिक्स कॉन्टॅक्ट, दिस इज मुव्हिंग कॉन्टॅक्ट आणि याच्यामध्ये काय झालेली आर्क तयार झालेली. त्याच्यानंतर इन्सुलेटिंग नोझल्स चार नंबरला आहे. तर हे जे आहेत ते नोझल्स आहेत. त्याच्यानंतर आपण पुढे पाहूया पाच नंबरला फिक्स पिस्टन आहे. पाच नंबर बघू शकता तुम्ही डायग्राम मध्ये कुठे आहे, ठीक आहे. दिस इज पिस्टन आणि दिस इज सिलेंडर, ठीक आहे. मग सिलेंडर मध्ये पिस्टन मूव्ह होतोय. हा जो इथं इंडिकेट केलेला आहे हा पिस्टन आहे, ठीक आहे. हा काय होणार या डायरेक्शननी पण मूव्ह होणार आणि या डायरेक्शननी पण मूव्ह होणार. जसं आपण हा पंपने हवा मारतो सायकल मध्ये काय होतं, असं आपण प्रेशर अप्लाय करतो, त्याच्यानंतर खाली एक वाल्व असतो तिथून हवा काय होते एअर रिलीज होते, परत आपण वरती घेतो परत प्रेशर अप्लाय करतो परत हवा रिलीज होते, त्याप्रमाणे हे वर्किंग चालू असतं. ते कसं होतं ते मी सांगतो तुम्हाला. त्याच्यानंतर बाकीचे पण पार्ट बघूया आपण. तर सात नंबरला कॉम्प्रेस त्या ठिकाणी गॅस आहे. मी शो करतो एक मिनिट, ठीक आहे. तर सेवन जो नंबर आहे कॉम्प्रेस गॅस बिटवीन, त्याच्या आधी सिक्स नंबर गॅस ट्रॅप इन बिटवीन कॉम्प्रेशन, ठीक आहे. इथं जे काय दिलेलं आहे सिक्स नंबर आधीच्या डायग्राम मध्ये, त्या डायग्राम मध्ये तुम्हाला दिसेल की गॅस त्या कॉम्प्रेस त्या ठिकाणी गॅस स्टोअर केलेला आहे. त्याच्यानंतर सात नंबरला काय आहे कॉम्प्रेस गॅस बिटवीन मुव्हेबल अँड फिक्स पिस्टन. हा जो गॅस आहे तो त्या ठिकाणी कॉम्प्रेस होतोय पिस्टन आणि सिलेंडरच्या मध्ये कॉम्प्रेस होतोय, त्याच्यामुळे त्याचं प्रेशर इन्क्रीज होत आहे, ठीक आहे. आणि आर्क एक्सटिंक्शन बाय प्रॉपर ऍक्शन. एट नंबरला तुम्ही बघू शकता हा जो गॅस आउटलेट होतोय, ठीक आहे. हा जो गॅस आउटलेट तुम्हाला पाहायला भेटतो एट नंबरला. तर प्रॉपर ऍक्शन झाल्यानंतर म्हणजे आर्क एक्सटिंक्शन झाल्यानंतर त्या ठिकाणी तो गॅस काय होतोय आउटलेट होतोय. आता वर्किंग पहा. आता ही जी डायग्राम आहे ही व्यवस्थित पहा. दिस इज क्लोज पोझिशन ऑफ सर्किट ब्रेकर. हा जो आहे तो सर्किट ब्रेकर फुल्ली क्लोज आहे. म्हणजे आपलं नॉर्मली काय होतंय सर्किट ब्रेकर क्लोज आहे, आपलं पॉवर सिस्टीम सर्किट चालू आहे, सप्लाय पास होतोय. ही सर्किट ब्रेकरची डायग्राम आहे. इथं तुम्ही बघू शकता हे जे दोन कॉन्टॅक्ट आहेत, हे आहे मुव्हिंग कॉन्टॅक्ट, हे आहे फिक्स कॉन्टॅक्ट, ठीक आहे. फिक्स आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट काय ते एकमेकांना टच आहेत, ठीक आहे. तर मुव्हिंग कॉन्टॅक्ट जे ते आपलं सिलेंडर आणि पिस्टन हे जे आहेत एकमेकांना कनेक्टेड असतात. दिस इज पिस्टन, त्या पिस्टन वरतीच मुव्हिंग कॉन्टॅक्ट आपलं काय कनेक्टेड आहे आणि त्याची डायरेक्शन मुव्हिंगची इथं तुम्ही बघू शकता हा एरो इंडिकेट केलेला आहे या डायरेक्शनने नंतर होणार आहे. त्याच्यानंतर इथं वॉल्व आहे पहा, त्याच्यात दोन तुम्हाला लाईन दिसत आहेत. तर ही वॉल्व आहेत. गॅस ज्यावेळेस फॉल्ट होईल आर्क फॉर्मेशन होईल त्यावेळेस ह्या वॉल्व मधून काय होणार आहे गॅस आउटलेट त्या ठिकाणी सॉरी गॅस इनलेट होणार आहे. नंतर हे नोझल्स आहेत जे आर्क एक्सटिंक्शन झाल्यानंतर जो काय गॅस उरेल आर्क नष्ट झाल्यानंतर तो गॅस त्या ठिकाणी आपण वरच्या डायग्राम मध्ये बघितलं गॅस आउटलेट. तर नोझल काय करतात फोर नंबरला तुम्हाला इथे शो केलेले. नोझल म्हणजे एक वॉल्व असतो आउटलेट वॉल्व, तो गॅसला काय करतो पूर्ण आर्क नष्ट झाल्यानंतर काय करतो बाहेर फेकतो, ठीक आहे. त्याच्यानंतर हिथं जे तुम्हाला पाहायला भेटतंय दिस इज एस एफ सिक्स गॅस टँक. त्याच्या ह्या टँक मध्ये एस एफ सिक्स गॅस काय झालेला आहे स्टोअर झालेला आहे, ठीक आहे. एस एफ सिक्स गॅस स्टोअर झालेला आहे हा, ठीक आहे. तर या डायग्राम मध्ये काय झालंय बघा फॉल्ट आलेला आहे,
आता फॉल्ट आलाय म्हणजेच काय होते की इथं आर्क फॉर्म झाली. इथं तुम्ही बघू शकता इथं काय झालेली आर्क फॉर्म झालेली. इथं काय झाला पिस्टन मूव झाला. ठीक आहे हा जो पिस्टन आहे तो मूव झाला. हा सिलेंडर आहे. दिस इज सिलेंडर वॉल आणि दिस इज पिस्टन. ठीक आहे दिस इज मुव्हिंग कॉन्टॅक्ट ऑफ द सर्किट ब्रेकर. हे मुव्हिंग कॉन्टॅक्ट काय झालं या डायरेक्शननी मूव झालं. या डायरेक्शननी मूव झालं म्हणजे काय झालं प्रेशर रिव्हर्स डायरेक्शननी अप्लाय झाला. हा जो पिस्टन आहे तो या डायरेक्शननी प्रेशर अप्लाय झालं. या डायरेक्शननी प्रेशर अप्लाय झालं म्हणजे काय हा जो गॅस आहे तो कॉम्प्रेस झाला. कॉम्प्रेस झाला म्हणजे काय जसं आपण सायकल मध्ये हवा मारताना पंप प्रेस करतो आणि प्रेस केल्यामुळे काय होतं त्या सिलेंडर मध्ये आपल्या पंपच्या सिलेंडर मध्ये काय होतं प्रेशर तयार होतं आणि त्याच्यामुळं खालचा जो वॉल असतो पाईपचा जो आपण सायकलच्या ट्यूब मध्ये हवा भरतो तर तिथून काय होतं हाय प्रेशर काय होती बाहेर पडते. हाय प्रेशर इयर बाहेर पडते. त्याचप्रमाणे हे जे वॉल्व आहेत या वॉल तो काय होणार आहे हाय प्रेशर गॅस त्या ठिकाणी काय होणार आहे बाहेर पडणार. ठीक आहे हाय प्रेशर गॅस बाहेर पडल्यामुळं तो जो गॅस आहे तो काय होणार ह्या आपली जी ही असते काय म्हणतात त्याला आर्क असते तर त्या आर्क वरती काय होणार आहे फॉल होणार आहे. ठीक आहे आणि तो काय परपेंडिक्युलर फॉल होत नाही तो पॅरलल तिथे काय होतो फॉल होतो सिंगल पपर मध्ये. डबल पपर मध्ये परपेंडिक्युलर त्या ठिकाणी प्रेशर होतं. तर हा जो गॅस आहे तो गॅस काय होणार या वॉल मधून त्या ठिकाणी पास होऊन असा आउटलेटला त्या ठिकाणी जाणार आहे पुढं. ठीक आहे जर तुम्ही नोझल बघू शकता या नोझल थ्रू हा जो गॅस आहे तो आउटलेटला त्या ठिकाणी जात असतो. दिस इज सिंगल पपर टाईप एक. ठीक आहे आणि इथून पण तो गॅस काय होणार आउटलेटला जाणार. ठीक आहे तर ह्यावेळेस काय करत असतो आपण बघितलं की हा जो गॅस आहे तो आर्कच्या साईडला एक इन्सुलेटिंग बॅरियर तयार करतो. ठीक आहे एक इन्सुलेटिंग बॅरियर तयार करतो त्याच्यामुळं आर्कचं टेम्परेचर क्विकली डाऊन होतं आणि ती जी आर्क आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी काय होतं आर्कची जागा कोण घेतो SF6 गॅस घेतो. ठीक आहे म्हणजे SF6 गॅस सर्किट ब्रेकर मधून आउटलेट मधून बाहेर जात असताना आर्कचं पूर्ण टेम्परेचर त्या ठिकाणी ऍब्सॉर्ब करून घेतो. आर्क मधले जे काही इलेक्ट्रॉन्स आहेत ते ऍब्सॉर्ब करून घेतो. ठीक आहे आणि त्या फिक्स आणि मुव्हिंग कॉन्टॅक्ट मध्ये एक इन्सुलेटिंग बॅरियर तयार करतो आणि ती जी आर्क आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी नष्ट होऊन जाते. ठीक आहे दिस इज आर्क एक्सटिंक्शन बाय युझिंग SF6 गॅस. दिस इज सिंगल पपर टाईप. ह्याच्यामध्ये दुसरे एक मेथड आहे आपण ही जी पाहिली आज ही सिंगल पपर टाईप बघितली. त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता की कुठल्या प्रकारचे हार्डल्स किंवा तो जो गॅस एक डायव्हर्ट केलेला नाहीये. तुम्ही दुसरीच डायग्राम त्या ठिकाणी पाहिली ह्या डायग्रामच्या व्यतिरिक्त तर डबल पपर टाईप बघूया आपण. सिंगल आणि डबल ही जी डायग्राम आहे दिस इज डबल प्रेशर टाईप SF6 सर्किट ब्रेकर. याच्यामध्ये काय केलेलं आहे बघा तुम्हाला पाहायला भेटल की SF6 गॅस जो आहे त्याची डायरेक्शन बघा. दिस इज मुव्हिंग कॉन्टॅक्ट दिस इज फिक्स कॉन्टॅक्ट आणि ह्या दोन कॉन्टॅक्टच्या मध्ये या ठिकाणी काय झालेली आर्क तयार झालेली. ठीक आहे दिस इज आर्क जे मेरिड केलेलं आहे मध्ये ती आर्क आहे. ठीक आहे मग याच्यामध्ये काय होतं बघा की हा जो SF6 गॅस आहे तो SF6 गॅस P1 to P2 फ्लो होत असतो. ठीक आहे दिस इज P1. P1 ला प्रेशर वेगळा असणार आहे P2 ला वेगळा असणार आहे आणि ह्याच्यामध्ये एक डायव्हर्जंट आणि कॉन्व्हर्जंट ऍड केलेले असतात. ठीक आहे हे जे तुम्हाला दिसत आहेत हे डायव्हर्जंट आहेत. डायव्हर्जंट आणि तुम्ही डायव्हर्जंट किंवा कॉन्व्हर्जंट असं त्याला म्हटलं जातं. नोझल्स आहेत ते पण. आता ते नोझल्स काय केलेले असतात की हा जो गॅस आहे त्या ठिकाणी एक निमोळती जागा त्या ठिकाणी ठेवलेली असते. आपण बघा पाण्याची पाईप असते त्याला जर आपण पुढे नोझल लावले म्हणजे त्याचा एरिया कमी केला आणि पाणी त्या ठिकाणी फ्लो तेवढाच आहे पण पाण्याचा जर एरिया किंवा पाईप आहे पाईप जर आपण तोंड दाबलं तर त्या ठिकाणी काय होतं अशी पिचकारी उडते म्हणजे हाय प्रेशर पाण्याचा प्रेशर वाढतो. त्याचप्रमाणे हा जो गॅस आहे तो काय केलेला आहे कॉन्व्हर्जंट आणि डायव्हर्जंट युज करून तो मॅक्सिमम जो गॅस आहे तो आर्कच्या जवळून फ्लो करण्याचा प्रयत्न केलेला आहे. म्हणजे जो काय गॅस आहे तो मॅक्सिममली ते आर्कच्या जवळून त्या ठिकाणी फ्लो झाला पाहिजे आणि दोन्ही साईडने. अधिकडचं जे होतं आपलं ते सिंगल पेपर टाईप होतं त्याच्यामध्ये एकच वॉल्व असणार एकाच साईडने त्या ठिकाणी गॅस फ्लो होणार. एक तर अप्पर साईडने किंवा डाऊन साईडने एकच वॉल्व असणार पण ह्याच्यामध्ये दोन्ही साईडने त्या ठिकाणी आर्कच्या जवळून
जो गॅस आहे तो हाय प्रेशरनी फ्लो करतोय बाय युझिंग कॉन्वर्जंट अँड डायव्हर्जंट. तर हा डबल प्रेशर टाइप आहे, ज्या ठिकाणी आर्कचं मॅग्नेट्यूड जास्त असतं, ज्या ठिकाणी फॉल्ट खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होतात आणि त्याचं मॅग्नेट्यूड जास्त असतं फॉल्टचं, तर ज्यावेळेस आर्कची स्ट्रेंथ जास्त असेल त्यावेळेस हे डबल प्रेशर टाइप SF6 सर्किट ब्रेकर त्या ठिकाणी युज केले जातात, की ज्याच्यामध्ये कॉन्वर्जंट आणि डायव्हर्जंट युज करून SF6 गॅसचं प्रेशर अजून वाढवलं जातं आणि तो जो गॅस आहे तो मॅक्सिममली आर्कच्या जवळून फ्लो करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो, जेणेकरून ती जी आर्क आहे हाय मॅग्नेट्यूडची आर्क आहे ती आर्क क्विकली त्या ठिकाणी नष्ट झाली पाहिजे बाय युझिंग हाय प्रेशर SF6 गॅस. ठीक आहे, आपण जर त्या ठिकाणी इयर आहे समजा फायर एक्स्टिंग्विशर आहे आणि त्या ठिकाणी आग लागलेली, तर फायर एक्स्टिंग्विशर मध्ये जे काही कंटेंट असतात ते हाय प्रेशरने बाहेर पडतात आर्कच्या त्या ठिकाणी, आणि आपण जर त्या एक्स्टिंग्विशरची जी नोजल आहे तो बरोबर त्या ठिकाणी आर्कच्या बेसला जर धरला जिथं आग लागलेली आहे त्या ठिकाणी जर आपण त्या डायरेक्शनने धरला आणि बरोबर तो फ्लो त्या फायरच्या बेसला त्या ठिकाणी जर आपण केला तर आग क्विकली नष्ट होते, जेवढे जास्त प्रेशर तेवढी आर्क लवकर नष्ट होते. पाण्याचं पण तसंच आहे, आग लागली त्यावेळेस फायर फायटर काय करतात हाय प्रेशरने वॉटर त्या आगीवरती स्प्रे करतात, का करतात तर लो प्रेशर पेक्षा हाय प्रेशरने आर्क काय होते लवकर नष्ट होते. तेच प्रिन्सिपल इथे यूज केलेलं आहे डबल प्रेशर टाइप मध्ये, दोन्ही साईडनी आर्क जी काय आर्क असते इन बिटवीन मुव्हिंग अँड फिक्स कॉन्टॅक्ट तर त्या आर्कच्या दोन्ही साईडने हाय प्रेशर SF6 गॅस फ्लो झाला पाहिजे बाय युझिंग कॉन्वर्जंट अँड डायव्हर्जंट, जेणेकरून ती जी आर्क आहे हाय मॅग्नेट्यूड आर्क आहे ती लवकरात लवकर त्या ठिकाणी नष्ट होईल. हे एकच प्रिन्सिपल त्या ठिकाणी वापरलेलं असतं. तर हे डबल प्रेशर आणि सिंगल प्रेशर टाइप किंवा डबल पपर आणि सिंगल पपर टाइप असं पण त्या ठिकाणी म्हटलं जातं. तर डबल पपर म्हणजे दोन्ही साईडनी SF6 गॅस त्या ठिकाणी फ्लो झाला पाहिजे आणि सिंगल पपर किंवा सिंगल प्रेशर म्हणजे एकाच साईडनी सिंगल साईडनी त्या ठिकाणी SF6 गॅस फ्लो झाला पाहिजे. तर ही थिअरी आहे, ही थिअरी प्रत्येकाने व्यवस्थित वाचून घ्या. त्याच्यानंतर लास्ट पॉईंट बघा, फायनली द गॅस एंटर इन द कॉन्टॅक्ट स्पेस इनक्रीज द डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ ऑफ द सर्किट ब्रेकर. तर हा जो गॅस आहे तो त्या ठिकाणी लास्टला पूर्णच्या पूर्ण डायलेक्ट्रिक स्ट्रेंथ त्या ठिकाणी बिल्डअप करतो इन बिटवीन सर्किट ब्रेकर कॉन्टॅक्ट दॅट इज फिक्स अँड मुव्हिंग कॉन्टॅक्ट, आणि पुन्हा एकदा आपला सर्किट ब्रेकर आपली जी सिस्टीम आहे ती हेल्दी कंडिशन मध्ये रन करण्यासाठी त्या ठिकाणी तयार होतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आज SF6 सर्किट ब्रेकर पाहिलेला आहे आणि SF6 सर्किट ब्रेकर ST सर्किट ब्रेकर म्हणून खूप महत्वाचं काम करत असतो. दोनच आहेत व्हॅक्युम आणि SF6, त्याचे डायग्राम कन्स्ट्रक्शन वर्किंग आपण पाहिलेले आहे. ठीक आहे, आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया.